नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेसमध्ये 250 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नोट प्रिंटिंगच्या आधुनिक मशीनरीचे उद्घाटन केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या विशेष सचिव मीरा स्वरूप आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झालं. याप्रसंगी प्रेस महामंडळाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पात्रा घोष, संचालक एस के सिन्हा, अजय अग्रवाल हे ऑनलाईन होते, तर खासदार हेमंत गोडसे, प्रेसचे मुख्य व्यवस्थापक बोलवार बाबू, महाव्यवस्थापक एस महापात्रा, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे, उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठोळे, प्रवीण बनसोडे यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. यावेळी खासदार हेमंत गोडसे, मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या आधुनिक मशीनरीमुळे कामगारांचं काम सहज साध्य होईल असं मत व्यक्त केलं. नोटबंदी झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रामुख्यानं करन्सी नोट प्रेसचं नाव व तिथील कामगारांनी केलेलं काम हे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवण्याचं काम संघटनेने त्या ठिकाणी केलं. हे सर्व करत असताना नाशिकचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मोदी साहेबांचीसुद्धा त्या ठिकाणी भेट घेतली. भेट घेतल्यानंतर इथली संपूर्ण माहिती, इथली संपूर्ण परिस्थिती त्यांना त्या ठिकाणी समजून सांगितली. त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन लवकरात लवकर आमच्या दोन्ही कारखान्यांचं मॉडर्नायझेशन व्हावं ही विनंती त्या ठिकाणी केली. त्यानंतर खासदार साहेबांबरोबर त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री माननीय श्री जेटली साहेब, अर्थराज्यमंत्री अर्जुन मेघवाल साहेब, सेक्रेटरी या सर्वांच्या भेटी घेऊन त्या ठिकाणी करन्सी नोट प्रेसचं मॉडर्नायझेशन लवकरात लवकर व्हावं ह्याकरता प्रयत्न केले. खासदार हेमंतप्पा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व चालू असताना आम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगण्यासारखी गोष्ट आहे का, आज CNP मध्ये एक मशीन लाईनमध्ये त्या ठिकाणी 5 मशीन त्या ठिकाणी असतात. त्या 5 मशीनमध्ये सर्वप्रथमतः सायमल्टन प्रिंटिंग, इंटेग्लो प्रिंटिंग, नंबरिंग, कट अँड पॅक आणि एक ATP सेक्शनची मशीन त्या ठिकाणी असते. या पूर्ण मशीन लाईनमुळं त्या ठिकाणी जवळपास जो कामाचा ताणतणाव किंबहुना नवीन मशिनरी आल्या कारणाने त्या ठिकाणी कामाची क्वालिटी आणि क्वांटिटी आणि वेस्ट पर्सेंटेज हे संपूर्ण कमी त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मयत कामगारांचे वारस असतील, त्याचबरोबर प्रमोशन पॉलिसी असेल, त्याचबरोबर मेडिकल पॉलिसी असेल, तसेच 7वा वेतन आयोग असेल. अशा अनेक कामं ह्या ठिकाणी 2012 नंतर ISV मजदूर संघाच्या माध्यमातून केलेल्या आहेत. आणि आज खरं म्हणजे अभिमान वाटतो का, हे सर्व कामं झाल्यानंतर ISP आणि CNP मध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जे मॉडर्नायझेशन झालेलं नव्हतं तेसुद्धा आता ह्या ठिकाणी होताना दिसतं आहे. आणि ह्या कामासाठी निश्चितच हेमंतप्पा गोडसे जे आपले नाशिक जिल्ह्याचे कार्यसम्राट खासदार आहे यांनी वेळोवेळी आम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आणि त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी सर्व कामगार ISP आणि CNP चे यामध्ये खूप समाधानी आहेत. आणि आत्ता ह्या ठिकाणी आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रात, भारतामध्ये सुद्धा अतिशय कामगारांना 7 ते 7 या ठिकाणी 2 तास ओव्हरटाईमसुद्धा चालू करून दिल्यामुळं सर्व कामगार ह्या ठिकाणी खुश आहे. आणि म्हणून निश्चितच या ठिकाणी जे काम झालेले आहे ISP मजदूर संघाच्या माध्यमातून ते वाखाणण्याजोगं आहे. सर्वच कामगारांना निश्चित एक चांगल्या प्रकारचं चांगलं काम, म्हणजे आपल्या स्पर्धेला, SPMच्या CLच्या स्पर्धेला जी RBI काम करते, तर निश्चित त्यांच्या स्पर्धेमध्ये आपल्या SPM CLच्या करन्सी नोट प्रेस असेल यांचं देखील यांना कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्या स्पर्धेमध्ये चांगलं गुणवत्तेदार काम त्या ठिकाणी करता येणार आहे. त्याचबरोबर आपण आज शुभारंभ झाला त्यावेळेस 2-3 विषय या ठिकाणी जगदीश गोडसेंनी सांगितले की आपण या ठिकाणी मांडलेत का, आपल्याला SPM CLला आणि RBIला जे काही इंटेंट दिले जातं, SPM CLला 40% आणि 60% RBIला, तर ते 50-50% देण्यात यावं. 1925 साली ISP आणि CNP या सरकारी प्रेसचा नाशिक रोडला श्री गणेशा झाला. 1962 मध्ये नोट प्रेस स्वतंत्र जागेत कार्यान्वित झाला. सध्या येथे 1 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटांची छपाई होते. या प्रेसमध्ये 1999 साली अखेरचे आधुनिकीकरण झाले. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.